माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हॅलो 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 माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके ओके. तर पहिली गोष्ट, मॅथ्स किती जणांना आवडतो? चॅट बॉक्स मध्ये लिहा. मॅथ्स किती जणांना आवडतं? आणि मॅथ सोपं आहे का? हॅलो हॅलो. फक्त सगळ्यांनी म्युट व्हायचे आणि फक्त चॅट बॉक्स मध्ये आपण ऐकायचंय. बहुतेक सगळ्यांनाच आवडतं. आवडत नाही असा कोण आहे का? आता आवडतं त्यांनी बंद करा. आवडत नाही असा कोण आहे का ज्याला मॅथ्स आवडत नाही? मला मंगेश सिंग दे आवडत नाही का? आवडत. मी तर म्हणतो की मॅथ्स हे सोपं नाही तर खूप इझी आहे, सोपं आहे. आणि ते आपण काय करणार आहे, प्रूव्ह करणार आहे. तर जनरली आपल्याला काय करतो, तर आपल्याला काय झालंय की लहान वयात मॅथ्स बद्दल जर गोडी लागली तर डेफिनेटली कुठलंही मॅथ्स तुम्ही काय गोडी काय इझी मॅथ्स हे सगळ्यांना सोपंच वाटणार आहे. पण आपण काय करतोय, आपण जे अभ्यास करतोय तो परीक्षेसाठी करतो. आणि जेव्हा परीक्षेसाठी अभ्यास करतो तेव्हा मॅथ्स आपल्याला काय वाटतं, कठीण वाटतं. पण आपण जर मॅथ्स हे वेगळ्या प्रकारे शिकलो तर डेफिनेटली आपल्याला काय होणार आहे, चांगले मॅथ्स हे आवडीचा विषय होईल. आणि एक कायम गोष्ट लक्षात ठेवायची, मॅथ्स ज्याला इझी वाटतं त्याला इतर सब्जेक्ट इझीच वाटतात, कधी जेव्हा वाटतच नाही. एकदम काय म्हणतात, इझी वाटतात. आपण काय करणार आहे तर मॅथ्स मधल्या काही ट्रिक्स बघणार आहोत. मी साधारण 15 ट्रिक दाखवणार आहे तुम्हाला. तसं जास्त होईल तर पॉसिबल जास्त दाखवेल. त्याच्यानंतर मी काय करणार आहे, तर तुम्हाला आरएमओ बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, जे बहुतेक लोकांना नाही माहित. माझी अपेक्षा एक आहे की आपल्या ग्रुपमधला कोणतरी विद्यार्थी असं पुढे यावा आणि त्याने भारताचं प्रतिनिधित्व करावं. मॅथ्स ऑलिम्पियाड असते, तुम्ही जे शाळेमध्ये मॅथ्स ऑलिम्पियाड देतात ते नाहीये, तर वेगळ्या प्रकारचं मॅथ्स असतं, त्याच्याबद्दल सुद्धा मी माहिती देणार. ते आपण लास्टला घेणार आहोत. तुमच्या काही शंका, एक पहिली गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या जवळ जर वही आणि पेन असेल तर ते पटकन घ्यायचंय. तुम्ही 2 मिनिटं मी तुम्हाला घेतोय. तुम्ही जे काय बघणार आहे त्याचा व्हिडिओ मी नक्की पाठवेन. काहीतरी प्रॉब्लेम आला तर तुम्हाला ते वही पुस्तक तुम्हाला वही पेन तुमच्या साहाय्याने तुम्ही लिहून घ्या, ते तुम्हाला बऱ्यापैकी फायदेशीर. ओके. तर आपण एक मिनिट देतो तुम्हाला, वही पुस्तक वही आणि पेन घेऊन बसा पटकन. चला रेडी झाला सगळे? रेडी झालाय सर, एक मिनिट. ओके. परत एकदा सूचना आहे, वही आणि पेन घेऊन बसा बरोबर. तुम्हाला तुमचे पॉइंट काढता येईल, कशा प्रकारे सोडवतो ते पण लक्षात येईल. आणि जनरली बघा आपण जे आता जे सगळे एक्झाम असतात ते एमसीक्यू टाइप असतात. कुठली घ्या, एंट्रन्स एक्झाम म्हणा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला काय स्टेपला महत्व नाहीये. 8वी 9वी 10वी 11वी 12वी त्याचे बोर्डची परीक्षा वगैरे देतात, तिथे तुम्हाला स्टेपला महत्व आहे. पण याच्यामध्ये काय सांगा, एमसीक्यू जिथे असतात तिथे तुम्हाला महत्वाचं काय सांगा, नक्की कमी वेळात पटकन आन्सर काढतात, त्याला काय असणारे महत्व असणार आहे, ते देण्याचा मी प्रयत्न करणार. मी फक्त बेसिक घेतोय, पण आपण काय करू शकतो, एकदम डीप मध्ये पण जाऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला बेसिक काय असायला पाहिजे, परफेक्ट असायला. त्याला मी समजतो सगळेजण रेडी झाले असतील. झाले सगळे रेडी हो सर. ओके चला स्टार्ट करूया. मॅथ्स हा एकदम सोपा विषय आहे. तर आपण स्टार्ट करूया. तर आपण काय करतोय, पहिल्यांदा मी काय करतोय समजा एक ने एक संख्या असलेल्या आपल्याला स्क्वेअर करायचं, स्क्वेअर ऑफ अ नंबर विथ ऑल वन, सर्व एक अंक असलेल्या आपल्याला काय करायचंय, तर स्क्वेअर करायचं. तर 11 स्क्वेअर, तर त्याच्यामध्ये किती नंबर्स आहेत ते मी मोजतो. त्याच्यामध्ये किती नंबर्स आहेत, 2 नंबर्स. मी काय करतो, 1 आणि 2 लिहितो. ते झाल्यानंतर मी काय करतो, 2 अगोदरचा नंबर लिहितो, त्याचा आन्सर आला 121. पुढचा नंबर मी घेतो 1 1 1 1. त्याच्यामध्ये 3 अंक आहेत, म्हणून मी काय लिहितो, 1 2 3 लिहितो. त्याचा पाठीमागचे नंबर, 3 च्या पाठीमागे कुठले नंबर आहे, 2 आणि 1 आहे.
जर आपल्याला वन वन चा स्क्वेअर काढायचा असेल तर आपण इझिली काढू शकतो. काय करायचं, एवढी नंबर आहे ते काउंट करायचे, नंबर आहे ते काउंट करायचे, एवढे नंबर लिहायचे. वन पासून स्टार्ट होणार आहे, वन टू थ्री, तीनच्या अगोदर जे नंबर आहे ते काय करायचं, उलट्या प्रकारे लिहायचं. कोणतरी सचिन सुतार प्रेझेंट करतोय प्लीज, मध्ये कोणी व्हिडिओ ऑन करू नका, तुमचा माईक म्यूट करून ठेवा प्लीज, जेणेकरून सगळ्यांना सांगते ऐकता येईल. ओके ओके, माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? नाही सर, ओके. मध्ये कोणीतरी प्रेझेंट करत होता, मध्ये कोणतरी प्रेझेंट करत होता, प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे कोणी प्रेझेंट करू नका मध्ये, कारण आपल्या आपण जे भक्त त्याच्यामध्ये मजा येईल. ओके ओके चालेल. आपण काय करतोय बघा, एकदम इझी मध्ये बघितलं, वन वन चा स्क्वेअर. आता तुम्ही सांगा त्याचा आन्सर काय आहे ना, पटकन सांगाय मला. माझ्या स्क्रीन वर दिसतंय तुम्हाला, नाही अभोते आलंय तू, आलंय स्क्रीन वर, आलंय. ओके ओके, पटकन चॅट बॉक्स मध्ये आन्सर लिहा पटकन. कोणी नाही लिहिलं अजून. हॅलो हॅलो, लिहिलंय. ओके ओके ओके, मॅथ्स कसं आहे, सोपं आहे, एकदम एकदम सोपं आहे. एकदम आपण काय करू शकतो, अरे परत 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 एक लक्षात घ्या, जर सूचना देऊन परत परत कोण अनम्यूट होत नसेल तर मी त्यांना रिमूव्ह करणार आहे. डिस्टर्ब होता का म्हणे प्लीज. ओके ओके, प्रत्येकाने म्यूट व्हायचं आहे, आणि चॅट बॉक्स मध्ये जे काय असेल ते चॅट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. व्हिडिओ नको ऑन, आणि माईक पण तुमचा म्यूट करायचा आहे. ओके, तर आपला आन्सर काय ना सांगा पटकन, आपण करू शकतो वन टू थ्री फोर, थ्री टू वन, हा झाला आपला आन्सर. मॅथ्स कठीण नाहीच आहे. जर आपल्याला अशा प्रकारच्या ट्रिक्स समजल्या, डेफिनेटली आपण काय करू शकतो, जे आपले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात कुठलेही, इव्हन तुम्हाला सांगतो 11वी 12वी मध्ये जे इंटिग्रेशन वगैरे आहे ते सुद्धा आपण अशा प्रकारे काय करू शकतो, सोडू शकतो. फक्त आपल्याला काय माहित असेल, म्हणजे त्या ट्रिक्स माहीत असायला पाहिजे. ओके, तर मी काय करतो, नेक्स्ट घेतो, पटकन काय करायचं, आन्सर लिहायचा आहे. मी दुसरा प्रॉब्लेम दिलाय बघा तुम्हाला स्क्रीनवर, हे जर तुम्ही मॅन्युअली करायला गेला तर खूप वेळ लागणार आहे तुम्हाला. सगळे हुशार आहेत, सगळ्यांचे आन्सर बरोबर येत आहेत. मॅथ्स कठीण आहे का, मॅथ्स कठीण आहे का? नाही सर, सोपं आहे. ओके ओके ओके, चालेल. याला फक्त एक रूल काय सांगा, एक नियम काय सांगा, मॅक्झिमम तुम्ही 9 पर्यंत जाऊ शकता, म्हणजे 111 मॅक्झिमम किती असेल, 9 असेल तर ते आन्सर करू शकता. 99 वन्स, जर तुम्हाला 101 दिले तर त्याचा आन्सर अशा प्रकारे काढू नका, आणि मी सांगितलं म्हणून सांगू नका. लक्षात येईल ना, मी तुम्हाला काय मॅक्झिमम 9 डिजिट असेल वनची, तरच हे काय होणार आहे, हे आपली ट्रिक चालणार आहे, नाही तर नाही चालणार. क्लिअर? त्यामुळे याचा आन्सर तुम्ही काढले बहुतेक जणांनी 1 2 3 4 5 4 3 2 1, एकदम एकदम इझी. आता समजा तुम्हाला असं दिलं, फक्त मला 7वी 8वी जे पुढच्या येतील, समजा तुम्हाला असं दिला क्वेश्चन, 11.111 चा स्क्वेअर सांगितला तर आन्सर किती येणार, 11.111. त्याच्यासाठी तुम्हाला पेन पण नको, पेन्सिल वही पण नको, डायरेक्टली तुम्ही सांगू शकता किती येणार आन्सर, 11.111. कोणी नाही दिले अजून, पटकन पाहिजे. फक्त दुसरी तिसरी चौथी पाचवीच्या मुलांना नाही समजणार आहे. लक्षात आहे, जनरली बघा 11.111 डेसिमल प्लेसेस किती नंतर आहे, डेसिमल पॉईंट किती नंतर आहे, 3 नंतर आहे. त्यामुळे आन्सर मध्ये आपल्याला काय यायला पाहिजे सांगा, त्याच्यात डबल यायला पाहिजे, 3 असेल तर 6 नंतर यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला पॉईंट कुठे असणार सांगा, 3 आणि 4 काय असायला पाहिजे, मध्ये असायला पाहिजे. काही नाही बघा, चुकीचे लिहिले करेक्ट करा. जेव्हा डेसिमल, समजा असं असेल तर आन्सर काय येणार पटकन सांगा, आता 111.11 चा स्क्वेअर, 111.11 चा स्क्वेअर काय येणार,
1 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
आता डेसिमल प्लेस किती नंतर आहे सांगा, डेसिमल पॉईंट किती नंतर आहे, आफ्टर 2 आहे, म्हणून आन्सर मध्ये काय येणार, आफ्टर 4 येणार आहे. त्यामुळे 5 आणि 4 च्या मध्ये काय येणार आहे, डेसिमल पॉईंट येणार आहे. थोडेसे चुकत आहेत बघा, 5 आणि 4 च्या मध्ये काय येणार आहे, डेसिमल पॉईंट येणार आहे. क्लिअर? हे फक्त परत एकदा सांगतो, मॅक्सिमम 9 नंबर पर्यंत जे चालू शकतं, 10 डिजिट नंबर असेल आणि सगळे 1 असतील तर हे नाही चालणार. हे नोट डाऊन करून ठेवा बघा, तुमच्या वही मध्ये नोट डाऊन करून ठेवा. आपण काय बघतो इथे बघा, पटकन काढा आन्सर, पटकन आन्सर लिहा. झाला बहुतेक जाने जाने लिहिले ते सगळ्यांचं बरोबर आहे. ओके ओके, त्याचं काय होतं आन्सर होतं 126 नंबर लिहायचे, कारण टोटल नंबर ऑफ डिजिट 6 आहे. त्यामुळे मी 6 लिहिले 126, आणि त्याच्यानंतर 6 च्या अगोदरचे नंबर उलट्या प्रमाणे लिहिले. ओके ओके चालेल, त्याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आला नसणार. हे फक्त मी देतोय डायरेक्ट आन्सर, लिहा, मी दाखवतो आन्सर आणि पुढे जातो. 9 डिजिट नंबर दिलेला आहे बघा, त्यामुळे 129 येणार आहे आणि 9 नंतरचा आहोत. पण 10 डिजिट नंबर असेल तर करू नका, चुकणार नंतर. लक्षात येणार, मॅक्झिमम 9 डिजिट साठी एक डिजिट चालू शकेल. क्लिअर? चला आता आपण पुढे बघूया. ओके ओके, आता आपण काय बघणार, पुढे बघणार. तर सम ऑफ कॉन्जिक्युटिव्ह नंबर, कॉन्जिक्युटिव्ह म्हणजे काय, कॉन्जिक्युटिव्ह म्हणजे काय, तर एका पाठोपाठ एक येणाऱ्या अंकांची बेरीज कशी करायची, संख्येची बेरीज कशी करायची. तुम्हाला दिलाय नंबर 1+2+3+4+5+19 पर्यंत दिलाय, तर याच्यासाठी ट्रिक कोणाला काय माहित आहे कशी काढायची पटकन. तर याच्यासाठी आपण काय करणार आहे, 19 लास्ट नंबर आहे बघा, 1 पासून काढायला पाहिजे, मात्र 1 पासून स्टार्ट व्हायला पाहिजे आणि लास्ट नंबर आहे तो 19 आहे. तुम्ही काय करणार आहे, 19 त्याच्या पुढचा नंबर घेणार, 20 त्याचं मल्टिप्लिकेशन करणार, 380 होतं. क्लिअर? 380 जे आन्सर येतं त्याला मी काय करणार आहे सांगा, पुढे डिवाइड करणार आहे. क्लिअर? म्हणजे आपला आन्सर काय आलं सांगा, 190 आलं बघा. क्लिअर समजलं? म्हणजे कॉन्जिक्युटिव्ह म्हणजे काय, 1 2 3 एका पाठोपाठ एक येणारे नंबर, म्हणजे स्टार्ट कुठून व्हायला पाहिजे सांगा, 1 पासून चालू व्हायला पाहिजे. मधले सुद्धा नंबर तो आपण करू शकतो, ते पण आपण बघणार आहोत. क्लिअर सगळ्यांना समजलं? याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे, डाऊट असेल तर चार्ट मध्ये द्या, मी आणि घेतोय प्रॉब्लेम, तुमचे क्लिअर होतील, काय प्रॉब्लेम नाही. समजलं? लास्ट नंबर समजा 20 असेल तर तुम्ही काय केलं असतं, 1+2+3+4+21 केलं असतं, तर आन्सर किती येईल असतं, पटकन लिहा. मला काय करायचं, सम करायचंय, 1 from 1 to 20 नंबरचं सम करायचंय. पटकन लिहा आन्सर. आन्सर किती आहे ना, लास्ट नंबर 20 आहे, त्याच्या पुढचा नंबर घ्या, 20 into 21 किती होता, 420 होता, डिवाइडेड बाय 2 करा, 210 येणार आन्सर. ओके, सगळ्यांनी बरोबर लिहिले, फक्त एकाच चुकलाय, जो तिसरीतला मुलगा आहे त्याने चुकवलाय, काय प्रॉब्लेम नाही. ओके ओके चालेल. चला पुढचं घेतोय बघा, मी स्क्रीनवर तुमच्या दिसते, पटकन आन्सर लिहायचंय, पटकन लिहायचंय, एका मिनिटाच्या आत सगळ्यांचा आन्सर व्हायला पाहिजे. 1+2+3+4+5+19 करतो, रिपीट करतो मी, त्याचं काय करायचं बघा, 1+2+3+4+5+19 एका पाठोपाठ एक नंबर आलेले असतील तर काय करायचं आपल्याला, शेवटचा जो नंबर आहे तो नंबर घ्यायचा आणि त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा. दाभोलकर समजतंय, दाभोलकर शेवटचा नंबर घ्यायचा आणि त्याच्या पुढचा नंबर करायचा, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं, गुणाकार करायचा, त्याचं जे गुणाकार येत त्याला डिवाइडेड बाय 2 करायचं, दोनने भागायचं, त्याला दोनने काय करायचं, भागायचं, आपला आन्सर मिळतो. लक्षात आहे, अशा प्रकारे क्वेश्चन मला काय येतं सांगा, परीक्षेमध्ये येतात.
अशा प्रकारे जर प्रॅक्टिस तुम्ही केली तर डबल नक्की तुम्हाला समजेल. दाबोलकर नाही समजलं अजून चॅट बॉक्स मध्ये मला सांग, नाही समजलं दाबोलकर 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 समजलं का नाही समजलं? बाकीच्या कुणाला प्रॉब्लेम नसेल? नाही समजलं काय समजलं? इथे बघ, मी पहिला एकदा प्रॉब्लेम पडले तर रिपीट करतो, ज्यांना समजलं नाही त्याने मला काय करायचं समजा 1 2 19 चं काय करायचं सम करायचंय. हे एका पाठोपाठ एक येणारे नंबर असेल तर पॉसिबल आहे. शेवटचा नंबर मी घेतो, त्याच्या पुढचा नंबर मी घेतो, त्याचं मल्टिप्लिकेशन करतो, त्याचा आन्सर जे येतो त्याला मी डिवाइडेड बाय 2 करतो, आपल्याला आन्सर मिळतो. क्लिअर? आता समजलं असेल. दुसरा नंबर मी घेतलेला 1 + 2 + 3 = 99. शेवटचा नंबर घेतो मी, त्याच्या पुढचा नंबर घेतो मी, त्याचं मल्टिप्लिकेशन करतो, जे आन्सर येतं त्याला डिवाइडेड बाय 2 करतो, दोन्ही भागतो. दोन्ही काय करतो मी भागतो, आन्सर मिळतो. हे त्याचा आन्सर झाला. तुम्हाला काय करायचं सम करायची गरज पडत नाही, डायरेक्टली तुम्हाला काय होतं मिळेल. चला समजलं असेल सगळ्यांना. आता पुढचा प्रॉब्लेम आपण बघूया. तुम्हाला दिलाय 11 12 13 14 19 पर्यंत. पटकन सांगा, पटकन आन्सर सांगायचं आहे. 11 12 13 14 19 करायचं आहे. सर रिपीट करा. काय रिपीट करू? स्क्रीनवर आहे ना, स्क्रीनवर दिलंय मी 11 12 13 14 19. समजलं? अनुष्का ना? हो समजलं. ओके. चला पटपट पटपट करा. काय करायचं? अजून वेळ पाहिजे का मी सांगू? इथे बघा मगास सारखं इथे नाही करता येणार, पण थोडस आपल्याला डोकं इथे वापरावं लागेल. बोला आपल्याला आता 1 पासून सुरू होणारे नंबर नाही दे, आपल्याला 11 पासून सुरू होणारे नंबर्स आहे. तेव्हा मी काय करतो बघा, पहिल्यांदा मी काय करतो 1 + 19 चं सम काढतो, 1 + 2 + 19 चं सम काढतो, आणि त्याच्यामधनं 1 to 10 नंबरचं सम काय करणार? सबट्रॅक्ट करणार. मग मी 1 + 19 चं सम कसं काढणार सांगा? 19 × 20 380. ओके 380 चं मी हाफ केलं, 190 मिळालं. आणि जर 1 + 2 + 10 चं सम केलं मी, तर 10 च्या पुढचा नंबर 11 येतो. 11 × 10 म्हणजे 110 झालं, आणि 110 / 2 म्हणजे 55 होत. मग मी 55 काय करणार आहे? सबट्रॅक्ट करणार आहे. जेव्हा 55 मी सबट्रॅक्ट करतो तेव्हा आन्सर काय येतो सांगा? 135. म्हणजे मधले नंबर दिले तरी आपल्याला पॉसिबल आहे. क्लिअर? फक्त आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे, आपण जी मेथड वापरली ती कशासाठी होती? 1 पासून स्टार्ट होणाऱ्या नंबर साठी होती. आपल्याला जर मधले नंबर दिले तर 1 2 जेवढे नंबर नाही क्लिअर सगळ्यांना? कोणाला नाही समजलं तर सांगा, मी परत एक्सप्लेन करेन, नाहीतर आपण पुढे जातो. ज्यांना समजलं नाही त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहा. ओके चला पुढे जाऊया. आपण वही मध्ये देऊन घ्यायचंय प्रत्येकाने. ओके तर आपल्याला काय करायचंय? ज्याचा क्यूब ऑफ 2 digit नंबर स्टार्टिंग विथ 0, म्हणजे समजा आपल्याला 11 चा क्यूब काढायला सांगितला, 12 चा क्यूब काढायला सांगितला, 13 चा क्यूब काढायला सांगितला, तर काय करायचं? मला 11 चा क्यूब करायचा असेल तर मी काय लिहितो? पहिल्यांदा 1 लिहितो, 1 × 1 म्हणजे 1 होणार, परत 1 × 1 म्हणजे 1 होणार, आणि 1 × 1 म्हणजे 1 होणार. हे फक्त पहिलं बघा. 12 जेव्हा घेणार ना तेव्हा लक्षात येईल काय आहे ते. टाइम्स म्हणजे किती टाइम्स हे करायचं. नंतर मी काय करतो, जे मध्ये नंबर आहेत ना त्याचे डबल करतो.
मधले नंबर आहे त्यांचे काय करतो डबल करतो आणि नंतर ते सगळे ऍड करतो. वन प्लस काय नाहीये वन, वन प्लस टू थ्री, वन प्लस टू थ्री आणि वन प्लस काय नाही तिथे वन, हे आपलं आन्सर झालं. वन थ्री थ्री वन हे त्याचं काय झालं आन्सर झालं. ट्वेल्थ चं बघितलं की तुमच्या लक्षात येईल मी काय केलं ते लक्षात आहे. पहिल्यांदा आपण ट्वेल्थ कडे जाऊया आणि परत याच्याकडे ट्वेल्थ चा स्क्वेअर करायचा. तर वन आणि टू मध्ये डबल आहे बघा, वन च्या डबल टू आहे. मी काय करणार, वन नंबर घेणार त्याची डबल करणार, त्याची परत डबल करणार फोर झाली, त्याची परत डबल करणार एट झाली. ओके ओके मगाशी वन टाइम सर होतो त्यामुळे तुमच्या पटकन लक्षात आलं नसतं. आता बघा काय आलं पटकन लक्षात आलं, मधले जे टर्म्स आहेत दोन टू अँड फोर त्याची डबल करणार आणि नंतर ऍडिशन करणार. जेव्हा बेरीज करताना एवढ्या लक्षात घ्यायचं जेव्हा टू डिजिट नंबर येतो ना तेव्हा त्याच्या समोर सर्कल काढायचं. टू डिजिट नंबर येत नसेल तर सर्कल काढायची गरज नाही, हे त्याचा आन्सर नाहीये. तर आपण पुढच्या स्टेप मध्ये त्याचा आन्सर लिहिणार आहे. एट घेणार आहे, ट्वेल्व मधला फक्त टू घेणार आहे नंबर आणि वन कॅरी फॉरवर्ड करणार आहे, सिक्स मध्ये ऍड करणार आहे. सिक्स प्लस वन सेव्हन होणार आहे आणि आन्सर वन आहे, वन सेव्हन टू एट हे त्याचा आन्सर. कुणाला नाही समजलं त्यांनी सांगा, कुणाला समजलं नाही का मी परत एकदा रिपीट करतो. बघा वन च डबल केलं मी, टू टू चं डबल केलं फोर झालं, फोर चं डबल केलं एट केलं आणि मध्ये जे नंबर आहेत टू आणि फोर त्यांची पण डबल करणार आणि नंतर ऍड करणार. एट प्लस फोर ट्वेल्व, बारा येतात. बारा टू डिजिट नंबर आहे, दोन अंकी संख्या आहे. त्यामुळे मी काय करणार आहे त्याच्यावरती सर्कल काढणार आहे. टू प्लस फोर सिक्स होतात आणि वन वन येणार. ओके ओके समीर ओके ओके. तर मी काय करणार, एट घेणार नंबर, त्याच्यापुढे मी टू लिहिणार आहे. टू डिजिट नंबर असतो तेव्हा एकच नंबर घ्यायचा, त्याच्या पुढचा जो नंबर आहे तो कॅरी करायचा पुढे. ओके ओके सिक्स प्लस वन सेव्हन आणि वन हे आपलं आन्सर. क्लिअर. आता आपण अनेक उदाहरण घेतोय बघा. आपल्याला थर्टीन चा स्क्वेअर काढायचा आहे, क्यूब काढायचा आहे. क्यूब म्हणजे लक्षात आलं, दुसरी तिसरी चौथी मध्ये पण इथे असतील तर त्यांना नाही समजणार. क्यूब म्हणजे काय, टू चा क्यूब म्हणजे काय, टू इंटू टू इंटू टू थ्री टाइम्स टू म्हणजे त्याला क्यूब म्हणतो. लक्षात आहे, फोर चा क्यूब म्हणजे काय, फोर इंटू फोर इंटू टू त्याला क्यूब म्हणतो, घन म्हणतो. ओके ओके. तर आपल्याला काय करायचंय, वन चा थ्री टाइम्स थ्री झालं, थ्री चा टेन टाइम नाईन झालं, नाईन चा थ्री टाइम्स ट्वेंटी सेव्हन झालं. ओके ओके. आता मध्ये जे नंबर आहेत त्यांचे मी काय करणार आहे, डबल करणार. नंतर मी ऍड करणार आहे ट्वेंटी सेव्हन, जसे खाली आणतो पण टू डिजिट नंबर आहे त्यामुळे मी सर्कल करणार. एटीन प्लस नाईन ट्वेंटी सेव्हन होतात, तर पण टू डिजिट नंबर आहे त्यामुळे काय करणार मी सर्कल करणार. सिक्स प्लस थ्री नाईन करणार आणि वन करणार. आता टू डिजिट नंबर असेल तर त्याच्यातला एकच नंबर मी घेणार, जो राहिला टू टू काय ट्वेंटी सेव्हन मध्ये पुढच्या ट्वेंटी सेव्हन मध्ये ऍड करणार ट्वेंटी नाईन झालं, त्याच्यातला नाईन घेतो मी आणि जो टू राहिला तो नाईन मध्ये ऍड करतो. तिथे इलेव्हन होता पण त्याच्यातला मी एकच वन घेतो आणि वन आहे तो काय करतो पुढच्या वन मध्ये ऍड करतो. हे आपला आन्सर झालं. क्लिअर सगळ्यांना. क्लिअर ओके ओके. मी पुढचा प्रॉब्लेम काय दाखवला तुम्ही मला सांगणार आहे. हा बोल. मला लास्ट स्टेप कळली नाही. कुठली लास्ट स्टेप तर कळली नाही. ओके ओके ओके. परत एकदा बघ. एवढं समजलेलं ट्वेंटी सेव्हन होतात पण टू डिजिट नंबर आहे परत सर्कल करतो. सिक्स प्लस थ्री नाईन होतात आणि वन. ओके ओके. आता काय करणार, मला जिथे जिथे टू डिजिट नंबर आहे ना त्याच्यातला एकच नंबर घेणार, युनिट प्लेसचा नंबर घेणार आहे.
आणि 10 पेज ला जो नंबर आहे तो पुढच्या नंबर मध्ये ऍड करणार 27 प्लस 2 29 होता तो पण तो पण किती नंबर झाला त्यामुळे त्याच्यातला 9 घेणार मी राहिले 2 तू काय करणार 9 मध्ये ऍड करणार 11 होता 11 मधला 1 घेणार मी आणि तो पुढच्या मध्ये राहिलेला जो आहे तो पुढच्या मध्ये ऍड करणार झालं क्लियर सर सगळ्यांना आता मला कोड सांगतो सांगा की मला 21 चा प्रूफ काढायचा आहे काय करणार 21 चा मला प्रूफ काढायचा आहे काय करणार मी तुम्हाला 12 चं सांगितलं की 21 चा तुम्हाला जमणार का नाही जमणार हॅलो कोण हेल्प करतो मला सगळ्यांनी सांगितलंय ना मॅथ सोपा आहे म्हणून पटकन सांगा मला 21 चा क्यूब 2221 आहे कसा काढला कसा काढला आपल्याला काय करायचं ट्वेंटी वनचा स्क्वेअर काढायचा आहे काय करणार 21 चा क्यूब काढायचा आहे काय करायचं डाव्या हाताने जेवतो त्याच्याबद्दल उजव्या हाताने जेवतो तसं करायचं काय करायचं हे नाही घ्यायचं उलट काय करायचं सांगा तिकड नाही करायचं 1 त्याचा डबल 2 चा डबल 4 चा डबल 8 आणि याच्या मधल्या काय करायचं झालं आणि आन्सर लिहायचं काय ना सांगा 6 12 ओके आणि इथे 12 आलं बघा इथे आणि इथे 8 आलं ओके हा आता आन्सर बघा काय होणार 1 6 2 आणि 9 होणार बरोबर आहे माझा आन्सर का नाही बरोबर आहे ओके समजलं सगळ्यांना 13 आपल्याला 31 31 चं तुम्ही काढू शकता उलटे लिहायचे इथे आपण काय लिहायचं डाव्यापासून उजवीकडे जायचं उजव्यापासून डावीकडे यायचं झालं आन्सर मी आलं क्लिअर सगळ्यांना ओके तर पुढची घेऊ मी पुढचं घेऊ का यस ओके ओके पुढची ट्रिक मी घेतो बघा दोन अंकी संख्येचा वर्ग स्क्वेअर ऑफ 2 डिजिट नंबर ओके एकदम तुम्हाला काय वही पेन्सिल घ्यायची गरज नाही फक्त प्रॅक्टिस करायचं पहिला नंबर मी घेतला 23 चा स्क्वेअर करायचा असेल तर युनिट प्लेस ला जो नंबर आहे त्याचा स्क्वेअर करा 9 येतो नंतर काय करा तुमच्या याच्यासाठी लाईन ड्रॉ करायचे तिरकी लाईन ड्रॉ करा नंतर युनिट प्लेस आणि 10th प्लेस ला जो नंबर आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करा 2 3 6 होता त्याची डबल करा आणि लिहायचे परत लाईन ड्रॉ करायचे आणि 10th प्लेस ला जो नंबर आहे म्हणजे दशमस्थानी जो नंबर आहे त्याचा काय करा स्क्वेअर करा होय ओके मगाचा रूल आपल्याला वापरायचा आहे 1 डिजिट नंबर असेल तर तशाचा तसा घ्यायचा 2 डिजिट नंबर असेल तर त्याच्यातला एकच घ्यायचा आणि जो राहिलेला नंबर आहे तो काय करायचा पुढे घ्यायचा 4+1 5 नाही समजलं ओके 23 मध्ये 2 नंबर्स आहेत एक दशमस्थानी आहेत आणि एकमस्थानी आहे म्हणजे युनिट प्लेस आहे का आणि 10th प्लेस ला आहे तर युनिट प्लेस ला जो नंबर आहे त्याचा मी स्क्वेअर करतो 9 येतो क्लिअर नाही समजलं म्हटलं त्याला समजलं ओके नंतर 2 × 3 दोन्ही जे नंबर आहेत ना त्यांचं मल्टिप्लिकेशन करतो 6 बरोबर का त्याचं डबल करतो × 2 करतो 6 × 2 = 12 क्लिअर ओके आणि नंतर काय करणार लास्टला 10th प्लेस ला जो नंबर आहे त्याचा स्क्वेअर करा आता आन्सर हे नाही आपलं आन्सर काय करणार 9 2 डिजिट नंबर आहे त्यामुळे एकच नंबर घेतला मी लक्षात आहे एकच नंबर मी घेतो 2 डिजिट मधला 2 आणि 1 आहे तो 4 मध्ये ऍड करतो आपल्याला आन्सर मिळतो 529 क्लिअर
सगळ्यांना क्लिअर ओके ओके आणि एक नंबर घेऊया त्याला 56 मी आन्सर नाही लिहित तुम्ही लिहा पटकन मॅथ्स कसं आहे मॅथ्स कसं आहे सोपं नाही सांगितलं खूप 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 सोपं आहे नुसतं सोपं नाही आहे खूप 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 सोपं आहे सर 5 मिनिटे थांबा 5 मिनिटं नाही देणार मी 5 मिनिटं कशाला पाहिजे अरे माझ्या व्हेरी व्हेरी इझी नाही मी काय सांगितलं व्हेरी 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 इझी सांगितलं जमलं सगळ्यांना मी दाखवतो बघा आपल्याला जास्त ट्रिक्स बघता येईल जेणेकरून जास्त वेळ नको घेऊया आपण इथे 6 चा स्क्वेअर 36 व्हिडिओ पाठवणार आहात ओके मध्ये बोलू नका प्लीज म्यूट करा 6 चा स्क्वेअर 36 5 × 6 = 30 होतात त्याचं डबल केलं तर 60 होतात आणि 5 चा स्क्वेअर 25 होतो इथे प्रत्येक ठिकाणी 2 डिजिट नंबर आलेले आहेत त्याच्यातला मी एकच घेणार नंबर 6 3 आहे तो 60 मध्ये ऍड करतो 63 झाले त्याच्यातला 3 घेतो मी 6 राहिले ते 25 मध्ये ऍड करतो 25 + 6 म्हणजे काय होणार आहे 31 होणार आहे क्लिअर बहुतेक जणांनी सगळ्यांनी आन्सर बरोबर दिलेलं हा क्लिअर आहे सर ओके चला मग आपण पुढचं घेऊया तुम्ही 2 डिजिट नंबर घ्या आणि तुमचं तुम्ही ट्राय करा आता ओके तुम्हाला जर 5.6 दिलं तर आन्सर काय आलं असतं पटकन सांगा आन्सर समोर आहे तुमच्यामध्ये पटकन सांगा आन्सर काय ना काय होणार 31.36 याचा उपयोग तुम्ही कशासाठी करणार आहे बघा मॅथ्स मध्ये सगळ्यांना आपल्याला स्क्वेअर लागतात वेगवेगळं काय लागतात तिथे आता पेनने नाही करायचं आपण कोणती करायला शिकायचंय बघा तुमचं काय होणार आहे मॅथ्स पेपर एकदम कमी वेळामध्ये सोडून जाईल कारण तसं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला खूप असतं तुम्ही प्रॅक्टिस केला आणि दुसरं तुम्हाला काय सांगायचंय की तुम्ही जाऊन 10 लोकांना शिकवा जेव्हा तुम्ही दुसऱ्याला शिकवता ना तेव्हा तुमचं परफेक्ट होऊन जात आपण पैसे द्यायचे नाही पैसे दिले तर कमी होतात पण नॉलेज नाही कमी होत एक लक्षात ठेवायचं जो कोण भेटेल त्याला शिकवायचं असा नाही विचार करायचा तो हुशार होणार आहे होऊ दे त्याला हुशार तुम्ही पण त्याच्यापेक्षा खूप हुशार होणार तुम्ही जर दुसऱ्याला नॉलेज दिलं तर ओके चला आता आपण काय करणार एकदम सिम्पल मध्ये समजा हे कोणाचं माईक आहे माईक म्यूट करा शिंदे आपण काय करणार आहे समजा सगळे 9 अंक आहेत आणि शेवटी 8 आहे स्क्वेअर ऑफ नंबर विथ ऑल 9 अँड लास्ट डिजिट 8 सर्व अंक 9 व शेवटचा अंक 8 असलेल्याचा स्क्वेअर कसा करायचा एकदम सिंपल पहिला नंबर मी घेतला 98 चा स्क्वेअर घेतला 8 चा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे किती असतो 8 चा स्क्वेअर किती असतो 64 असतो ओके तर जिथे जेवढे 9 आहेत ना तेवढ्या 9 लिहायचं एकच नाही नाही बघा तिथे आणि 64 मधला 6 मी घेतो इथे 8 चा स्कोर 64 आणि 6 घेतो आणि जेवढे 9 आहेत ना त्याच्या पुढे 6 च्या पुढे तेवढे 0 घ्यायचे एकच 0 आहे ना आणि 64 मधला 4 घ्यायचं झाला आन्सर ओके तर मी तुम्हाला सांगतो काय प्रॉब्लेम नाही तर इथे बघा 98 मध्ये 9 किती आहे 98 मध्ये 9 किती आहे 1 आहे एक 9 घेतो मी 8 चा स्क्वेअर किती होतो 64 येतो मग मी काय करतो 64 लिहितो पण 64 च्या मध्ये जेवढे 9 लिहिले ना तेवढे 0 लिहितो 64 च्या मध्ये 0 किती लिहितो सांगा जेवढे 9 आहे आन्सर मध्ये तेवढे 0 लिहितो दुसरं उदाहरण बघा मला तुमच्या लक्षात येईल याचं बघा उदाहरण करायचं आहे किती 9 आहेत सांगा किती 9 आहेत 2 आहेत मी 2 लिहितो लक्षात आहे आता 64 मध्ये मी 2 0 घालला झाला आन्सर क्लिअर का नाही का समजलं येस सर
सगळ्यांना ओके आता पेन वर काही न लिहिता मला आंसर सांगा. 9998 स्क्वेअर 9998 स्क्वेअर पटकन सांगायचं आहे. जमलं सगळ्यांना लिहिलंय चॅट बॉक्स मध्ये लिहिलंय बघा सगळ्यांनी बरोबर लिहिलंय. मॅथ्स काय सांगा मॅथ्स काय खूप 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 सोप. मी चार वेळा म्हटलं तू तीन वेळा म्हटला. खूप 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 सोप ओके चला चला इथे पण एक लक्षात घ्या मॅक्सिमम 9 डिजिट साठी जायचं. मी जी ट्रिक सांगतो ती मॅक्सिमम 9 डिजिट साठी जाय. ओके चालेल. नेक्स्ट बघूया आपण स्क्वेअर ऑफ नंबर विथ ऑल 9 सगळे 9 आहेत तर स्क्वेअर कसा करायचा कोण सांगतो सांगा बघूया तुमच्यातला कोण हुशार आहे. मी तुम्हाला 98 ची ट्रिक शिकवली सेम ट्रिक तुम्ही इथे वापरायची आहे. काय सांगा सांगा मी तुम्हाला 98 ची दाखवलेली बघा तशीच आपल्याला 99 साठी वापरायची. कोण सांगतो हॅलो सर. हा बोल सर. 99 मधला 1 9 घ्यायचा आणि 3 9 चा स्क्वेअर करायचा आणि त्याच्यामध्ये 8 घ्यायचा त्यातला 81 येत तर त्याच्यामधला 8 घ्यायचा आणि जेवढे तेवढे 0 घेणार आणि मग 1 घेणार. बरोबर 98 साठी वापरलं ना ती ट्रिक वापरायची. इथे फक्त काय करायचं 2 9 कन्सिडर नाही करायचं शेवटचं 9 9 कन्सिडर करायचं त्याचा स्क्वेअर काढायचा 81 येतो. 81 मध्ये 1 0 काढायचा आणि 9 च्या म्हणजे 9 8 0 1 हे त्याचा आन्सर झाला. क्लिअर सेम तुम्ही असं करू शकता. याचा आन्सर काय ना पार्टी म्हणजे तुम्हाला वही पेन्सिलची काही गरज नाही बघा नोटबुकची गरज नाही पेनची गरज नाही डायरेक्टली सांगू शकता. पटकन सांगा चॅटबॉक्स मध्ये लिहा. अजय तांबे चुकीचं लिहिले सिम्पल आहे. काय करायचं 2 9 घ्यायचे 81 लिहायचं पण 81 मध्ये मध्ये 0 2 द्यायचे झालं आन्सर मिळालं. क्लिअर सगळ्यांना. Yes, sir. ओके चालेल. तर आता आपण पुढचं बघणार आहोत की 100 च्या जवळपास असलेल्या नंबरांचं कसं गुणाकार करायचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं मल्टिप्लिकेशन ऑफ नंबर्स नियर टू 100. ओके तर त्याच्यातली केस 1 लेस दॅन 100 दोन नंबर 100 च्या जवळ आहे. 100 च्या काय जवळ आहे तर आपण कसं करणार आहे 100 च्या जवळ आहे तर ते 98 नंबर 100 पेक्षा कितीने कमी आहे तर 2 ने कमी आहे. 97 कितीने आहे 3 ने आहे. लक्षात आहे. मी काय करणार -2 × -3 लिहिणार पण 6 येतो पण मी 6 नाही लिहिणार 0 6 लिहिणार कारण मला इथे 2 डिजिट नंबर पाहिजे. ओके नंतर 1 तर मी काय करणार 98 - 03 करणार किंवा 97 - 02 करणार दोघांचा आन्सर सेम आहे. 93 काय करायचं सबट्रॅक्शन करायचं 98 - 03 किंवा 97 - 02 काय ना सांगा तुमचं आन्सर काय ना 95 येणार दोन्ही कसं केलं हे तुमचं आन्सर झालं बघा. तुम्हाला काय वही पेन काही घ्यायची गरज नाही डायरेक्टली तुम्ही लिहू शकता लक्षात आहे. फक्त ते नियर टू काय सांगा 100 आहे 100 च्या काय असायला पाहिजे जवळपास असायला पाहिजे. ओके हे दोन्ही आहेत ते बघा लेस दॅन 100 आहे. ओके तर आपण पुढचा नंबर घेऊया बघा समजलेलं सगळ्यांना परत एकदा मी रिपीट करतो बघा 98 हा 2 ने कमी आहे म्हणजे -02 रे 97 - 03 लिहिणार दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार 0 6 आणि तुम्ही काय करणार तिरकं आहे का इथे काय करणार सांगा 98 दिसतात बघा 98 -3 करणार किंवा 97 - 3 काही केलं तर आपल्याला आन्सर काय ना सांगा 95 देणार. हे आपलं आन्सर झालं. पुढचा नंबर घेऊया बघा
92 into 95 काय लिहायचं पहिल्यांदा काय लिहावं लागेल कितीने कमी आहे ते लिहायचं कितीने कमी आहे आपल्याला टू डिजिट नंबर लिहितो मिळतो त्यामुळे झिरो लिहायची आणि गरज ओके नंतर 92 - 5 करा नंतर 95 - 8 करा दोघांचा आन्सर सेम आहे हे आपला आन्सर झालं क्लिअर सगळ्यांना परत एक्सप्लेन करायला पाहिजे ओके नेक्स्ट 89 into 88 मी काय करणार ह्याच्यात थोडस बदल आहे काहीतरी एकदम इझिली कसं करायचं लेस किती आहे -11 लेस किती आहे -12 ओके या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आन्सर येतं 132 पण आपल्याकडे प्रॉब्लेम काय सांगा आपल्याला इथे टू डिजिट नंबर पाहिजे क्लिअर आता सर्कल करून ठेवतो त्याला आणि नंतर काय करतो 89 - 12 किंवा 88 - 11 दोघांचा आन्सर सेम येणार पण हे त्याचा आन्सर नाहीये आपल्याला तिथे टू डिजिट नंबर पाहिजे म्हणून टू डिजिट नंबर घेतो आणि जो वन राहिला 132 मधला तो कॅरी फॉरवर्ड करतो कुठे नेतो मी 77 मध्ये ऍड करतो 78 क्लिअर सगळ्यांना आवाज नको ओके परत एक्सप्लेन करायला पाहिजे कोणाला समजलं नाही त्यांनीच बोला ओके चला नेक्स्ट नंबर टू जर नंबर मोर दॅन 100 असेल तर 100 च्या जवळ असलेला नंबर पण 100 पेक्षा जास्त आहे तर काय करायचं 104 102 आता कितीने ज्यादा आहेत ते बघायचं मगाशी कितीने कमी आहेत ते बघायचो कितीने ज्यादा बाकी काही चेंज नाही करायचा त्याचं मल्टिप्लिकेशन गेलं आणि मगाशी सबट्रॅक्शन चिन्ह होतं तिथे इथे प्लस चिन्ह आहे ते मायनस चिन्ह होतं म्हणून मायनस करायचो सबट्रॅक्शन करायचो इथे ऍडिशन करायचं 104 + 3 किंवा 103 + 4 दोघांचा आन्सर सेम आहे हे आपला आन्सर झालं इथे केस काय समजा केस टू मध्ये दोन्ही नंबर 100 पेक्षा जास्त आहे सेम मीटर वापरले फक्त इथे आपण काय करतो प्लस मिळते म्हणून ते काय करतो 104 + 3 103 + 4 काही केलं तरी आन्सर सेम आहे आपण आणि एक बघूया पटकन लिहा बघूया चॅट बॉक्स मध्ये सर क्वेश्चन परत बोला ना हे बघा स्क्रीनवर आहे की स्क्रीनवर आहे स्क्रीन दिसत नाही माझी तुला हॅलो चला पटकन लिहा काही कठीण नाहीये मी जातो पुढे तर काय करणार 8 into 1 = 08 म्हणजे 08 लिहिला 08 + 1 म्हणजे 09 होणार किंवा 101 + 8 म्हणजे काय होणार 109 होणार किंवा 108 + 1 म्हणजे 109 आन्सर झाला याचं लक्षात फक्त एवढं लक्षात ठेवा तुम्ही जर हे वापरलं तर तुमचं परफेक्ट होणार दुसरं काय करायचंय जास्तीत जास्त लोकांना शिकवा लक्षात तुमचं परफेक्ट होणार आहे कन्फ्युज नाही करायची शिकवायला जर तुमचं ज्ञान तुम्हाला वाढवायचं असेल तर डेफिनेटली सगळ्या मित्र मैत्रिणींना सगळ्यांना काय करायचं मलाही शिकवायचं ओके दुसरी गोष्ट सांगतो हे सगळं आपलं भारतीय आहे त्यालाच आपण वैदिक मॅन म्हणतो आपण अबॅकस वगैरे काय काय बाहेरच्या देशाचं येतो वापरतो पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपलं वैदिक मॅन चांगलं आहे इव्हन तुमच्यापैकी जर कोण 11वी 12वी मध्ये असतील तर त्यांना इंटिग्रेशन डिफरन्शिएशन वगैरे काय काय असतं ते सुद्धा आपण 1, 2, 3 स्टेप मध्ये करू शकतो लक्षात आहे पण काय आपल्याकडे काय ते इंडियन असेल तर आपल्याला त्याला महत्व देत नाही बाहेरचं असेल तर आपल्याला काय असतं महत्व असतं इव्हन बघा गावामध्ये कोणतरी हुशार असेल त्याला आपण किंमत देत नाही पण तो जेव्हा बाहेर जाऊन काहीतरी करतो तेव्हा त्याला किंमत द्यायला सुरू करतो तसंच आपलं झालेलं आहे वैदिक मध्ये आपला आहे पण त्याला आपण काय देत नाही किंमत देत नाही आहे त्याच्यामध्ये खूप ताकद आहे बघा ओके चला पटकन करा मी गेल दाखवलं जाय तुम्हाला परत
पटकन चॅट बॉक्स मध्ये लिहा. मॅथ्स बोरिंग सब्जेक्ट आहे का? हॅलो हॅलो हा नाही सर. मजा येते बघा. आपला जवळजवळ एक तास गेला तरी काय कंटाळा आला का तुम्हाला? काय मजा आली? नाही मजा आली. मजा आली. ओके इथे बघा 09 झिरो प्लस 12 मल्टिप्लिकेशन करा. 3 डिजिट नंबर येतो म्हणून मी त्याला सर्कल करणार. आणि 109 प्लस 12 किंवा 112 प्लस 9 दोघांचं सेम आन्सर येणार. ती 08 घेतो मी आणि तो 1 आहे तो कॅरी फॉरवर्ड करतो. 121 प्लस 122 हे त्याचा आन्सर झालं. ओके ओके आता आपण बघणार तिसरी केस. तिसऱ्या केस मध्ये आपण काय करणार? एक नंबर 100 पेक्षा कमी, एक नंबर 100 पेक्षा जास्त. तर कसं करायचं? कसं करायचं? मगाशी आपण 100 पेक्षा दोन्ही जास्त होते किंवा कमी होते. लक्षात आहे? आपण काय करणार? इथे दोन नंबर घेतले बघा. ओके ओके तर त्याच्यामध्ये कमी किती आहे आणि ज्यादा किती आहे ते लिहितो मी. ओके ओके नंतर त्याचं मल्टिप्लिकेशन केलं. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे बघा. जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा निगेटिव्ह येतो आन्सर. झिरो पॉईंट पण मी निगेटिव्ह लिहित नाही. झिरो आलं नंतर मी काय करणार बघा. तर त्याच्या वर आहे ते मी काय करतो? बार करतो. वर एक बार करतो माझ्या माहितीचं. नंतर आपण काय करतो? 102 मायनस 2 किंवा 98 प्लस 2 तिरका. एक तर प्लस करूया नाही तर मायनस करूया. आन्सर काय येणार? 100 येणार. दोन्ही सेम आहे. ओके ओके एवढं केल्यानंतर 04 2 डिजिट नंबर आहे आणि तो 100 च्या जवळ आहे. 100 100 म्हणजे कसं आहे सांगा? एक तर 100 200 300 आपण घेणार आहोत. इथे तो 100 च्या जवळ आहे. तुम्ही काय करणार? इथे 100 घेतो आणि त्याच्यातनं 04 करतो. आपल्याला मीटर 96 मी इथे लिहितो. आणि मगाशी काय घेतलेला आपण तिथे 100 मधला एक घेतलेला म्हणजे त्याच्यातला एक कमी झाला. म्हणजे किती झालं सांगा? 99 झालं. त्याचा आन्सर 90. थोडस कन्फ्युजिंग आहे पण तुमच्या लक्षात येईल. बघा परत एकदा मी सांगतो. एवढं समजलंय सगळ्यांना? एवढं समजलंय. कितीने कमी आहे कितीने जास्त आहे त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 04 येतो. पण 04 मी लिहित नाही. त्याच्यावर काय लिहितो? एक लाईन काढतो. ओके ओके नंतर आपण जसं केलं तसं करतो. तिरकं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काय असेल ते करतो. 102 मायनस 2 किंवा 98 प्लस 2 दोघांचा असेल सेम येणार 100. ओके ओके आता 04 हा 100 ला जवळ आहे. 200 पेक्षा 100 ला जवळ आहे. 100 मधून 4 मायनस करतो. त्याच्यातला 1 घेतला मी. 100 मधून 1 घेतला म्हणजे 100 मायनस 04 झालं. कारण या साईडला आला तर त्याची व्हॅल्यू 1 ची व्हॅल्यू काय होणार आहे? 100 होणार. 100 मायनस 04 96 लिहितो. आणि मगाशी त्याच्यातला 1 घेतलेला तिथे 99 झालं. म्हणून 99 क्लिअर. पुढचं एक बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. बघा पटकन. ओके इथे बघा 04 मायनस 04 आन्सर येतो 16. आणि याचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केलं तर मला काय भेटतं? 100. ओके ओके आता मी काय करणार? 100 मधून 60 मायनस करणार. जे येतं आन्सर ते मी 84 इथे लिहिणार. आणि 100 मधला 1 आपण नंबर घेतलेला म्हणजे तिथे 99 होणार. हे आपला आन्सर. क्लिअर? समजलं का नाही समजलं? आवाज येऊ दे. चार समजलं. ओके 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 पुढचं बघा. 11 मायनस 12. ओके आता परफेक्ट समजेल बघा. इथे थोडीशी कंडिशन वेगळी आहे. इथे 121 होत आणि आपलं ऍडिशन सबट्रॅक्शन केलं तर 100 होत. लक्षात आहे? पण 121 कुठलं 1 मायनस केलं? 100. सांगतो सांगतो इथे बघ. इथे सांगितलं हे लक्षात आलं की तो प्रॉब्लेम लक्षात येईल तुला. आता 121 हा काय सांगा? 100 च्या पुढचा नंबर आहे. त्यामुळे मी 200 मायनस 122 म्हणजे 100 मधले मी 2 नंबर घेतले. मग असे किती घेत होतो? एक नंबर घेत होतो. एक नंबर म्हणजे 100, 2 म्हणजे 200. लक्षात येणार? 121 हा 100 च्या पुढचा नंबर आहे. म्हणून मी काय घेतलं? 200 मायनस 121 आन्सर मिळते आपल्याला 79. ते मी जसं तसं घेतो. 100 मधले आपण 2 नंबर घेतलेले त्यामुळे आन्सर येणार 90.
क्लियर यस सर ओके सर एकदा समजावून सांगा ना किती वाजता ओके ओके दोन मिनिट हे समजलं एवढं परफेक्ट एवढं समजलं परफेक्ट ओके त्याच्यामध्ये मी मल्टिप्लिकेशन करतो 11 × 11 काय झालं आपलं 21 झालं 121 झालं पण 121 हा 100 पेक्षा जास्त नंबर आहे त्यामुळे 100 मधून मायनस नाही करू शकणार मी सबट्रॅक्ट नाही करू शकणार त्यामुळे मी 200 घेतो इथे काय घेतो 200 घेतो आणि त्याच्यामधून 121 काय करतो मायनस करतो सबट्रॅक्ट करतो आपल्याला आन्सर काय येते सांगा 79 आता मगाशी 2 नंबर घेतलेला म्हणून मी काय करणार आहे 100 मध्ये 2 कमी कर 200 म्हणजे 2 100 म्हणजे 1 300 घेतले तर काय असणार 3 कमी केले असते क्लिअर ओके तसं सेम आहे बघा 12 × 15 इथे 180 आला 180 म्हणजे 100 पेक्षा मोठा आहे त्यामुळे मी काय करणार आहे इथे 200 − 180 घेणार आहे त्याचं जे आन्सर येतं 20 येतं जसेचं तसं लिहिणार पण 97 मध्ये मी 2 घेतलेले त्यामुळे त्याच्यातले 2 कमी होणार हे बघा प्रॅक्टिस करा याच्यावर डेफिनेटली तुमचं काय होणार आहे परफेक्ट होणार आहे हे कोणीतरी पाठवलेलं राधे पाठवलेलं ओके चला नेक्स्ट बघूया आपण स्क्वेअर ऑफ अ नंबर नियर टू मल्टिपल ऑफ 100 100 पटीत जवळ हे मी नंतर घेतो नंतर घेऊया थोडस त्याच्या अगोदर पुढचं घेतो मी आपण पटले याच्याकडे हे बघा क्यूब रूट ऑफ परफेक्ट क्यूब ऑफ एनी टू डिजिट नंबर हे आपलं बघा काय येतं एक सुद्धा 0 स्टेप मध्ये आपल्याला आन्सर काढायचं आहे तुम्ही क्यूब म्हणजे काय ते माहित असेल घन म्हणजे काय घन म्हणजे मी काय एक्सप्लेन केलं बघा 6 क्यूब म्हणजे 6 × 6 × 6 त्याला आपण काय म्हणतो 6 चा घन म्हणतो लक्षात येते 6 × 6 × 6 लक्षात येते कलर थोडासा हे झाला होते पण 6 म्हणजे काय सांगा 6 × 6 × 6 6 × 6 × 6 आन्सर किती येतं सांगा 6 × 6 × 6 म्हणजे किती आहे ना 260 त्याचं उलट काय सांगा 260 चं क्यूब रूट म्हणजे उलट 6 × 6 = 260 चा क्यूब रूट 6 क्लियर हे आपल्याला वापरायचं आहे आणि कुठल्याही नंबरचा तुम्ही काय करू शकता क्यूब रूट डायरेक्टली काढू शकता कसं काढायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला एवढंच माहीत असायला पाहिजे 1 चा क्यूब माहीत असायला पाहिजे 2 चा क्यूब माहीत असायला पाहिजे 3 चा क्यूब माहीत असायला पाहिजे अप टू 90 पर्यंतचा क्यूब माहीत असायला पाहिजे एवढंच मला पाठ पाहिजे काय पाहिजे समजा 1 to 9 चा क्यूब माहीत असायला पाहिजे त्याच्यानंतर लास्ट डिजिट काय त्याचं 1 आहे त्याचं किती आहे 8 आहे त्याचं 7 आहे त्याचं 4 आहे लास्ट डिजिट म्हणजे शेवटचा नंबर घ्यायचा क्यूब मधला शेवटचा नंबर आणि इथे जर तुम्ही बघितलं कुठलाही डिजिट रिपीट नाही झालेला थर्ड कॉलम मध्ये काय झालं नाही रिपीट झालं नाही एकदम सिंपल आहे बघा लक्षात आहे तुम्ही क्यूब काढायला गेला क्यूब रूट काढायला गेला तर खूप वेळ लागतो पण यामध्ये काय करणार आहे 0 स्टेप मध्ये तुम्ही आन्सर काढणार तर आपण बघूया तर आपल्याला नंबर दिलाय 91125 तर मी काय करणार आहे डाव्या बाजूपासून उजव्या म्हणूया आपण माझ्या उजव्यापासून 3 चा ग्रुप तयार करणार आणि त्याच्यातला शेवटचा नंबर काय तो बघणार शेवटचा नंबर 5 आहे तो कुठे आहे तिसऱ्या कॉलम मध्ये बघायचा कुठे आहे तो दाखवलाय बघा त्याच्या समोर फर्स्ट कॉलम मध्ये कुठला नंबर आहे 5 तो नंबर घ्यायचा आता राहिलेला नंबर आहे तो 91 नंबर दुसऱ्या कॉलम मध्ये कशाच्या बिटवीन आहे किंवा दरम्यान आहे तो बघायचा तो कशाच्या मध्ये आहे 64 × 125 च्या मध्ये आहे त्याच्या वरचा नंबर घ्यायचा वरचा नंबर 4 आहे त्याचा आन्सर आहे 45 त्याचा आन्सर आहे
हे तुम्हाला सांगतो आपल्याकडे आता आहे काय माहित नाही. बनगे नावाचा विद्यार्थी होता तिसरी मध्ये असताना त्याने ऑडिओ पॉडकास्ट केलेला. तर कुठलाही सांगा की तो डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगायचा. डायरेक्ट तुम्हाला काय सांगायचं आन्सर काढायला सांगायचं. क्यूबचं तुम्ही डोक्यामध्ये एकदा पीठ बसलं की क्यूब रूट काढायचं तुम्हाला गरज पडणार नाही. क्यूब रूट इझिली तुम्ही काढू शकणार. दुसरा नंबर मी घेतो बघा म्हणजे समजेल तुम्हाला परफेक्ट. हा नंबर आहे बघा. तर याच्यामध्ये तीनचे ग्रुप तयार करतो मी. तीनचे ग्रुप तयार केला. पहिला देतो तो तीनचा. दुसरा तीनचा असेल दोनचा असेल एकचा असेल काही प्रॉब्लेम नाही. तर शेवटचा नंबर नाही नाही. नाईनच्या समोर कुठला नंबर आहे नाही. तेव्हा नाईन घेतो मी. 704 कशाच्या मध्ये आहे. तर 550 12 आणि 729च्या मध्ये आहे. तर मी नंबर घेणार आहे. त्याचा आन्सर 18 आहे. ओके ओके. आता तुम्ही एखादा नंबर मला चार बॉक्स मध्ये द्या. तुम्ही द्या दाखवतो पटकन कसा काढायचं तो बघूया. कुठलाही एक नंबर द्या. तो परफेक्ट क्यूब असायला पाहिजे. कुठलाही नंबर त्यामध्ये कुठलाही नाही. त्यांनी क्यूब काढायला पाहिजे. घन असलेला नंबर पाहिजे मला. चार बॉक्स मध्ये द्या पटकन. क्यूब करा नंबर द्या मला. कोणतरी दिलाय बघा तांबेने 205. एक दोन मिनिट दोन मिनिट. आता कोणी देऊ नका. पहिला आपण बघूया 205 379. आन्सर किती येणार सांगा. 379 चा एक ग्रुप तयार केला. 79 आहे. त्यामुळे एक नंबर मिळाला 9. 205 मला कशाच्या मध्ये आहे सांगा. 125 आणि 216 च्या मध्ये आहे. आन्सर काय येणार 59. तांबे बरोबर आहे. तांबे बरोबर. ओके. सतीश सामान्य मला दुसरा नंबर दिला 857439. त्याचे शेवटी पण 9 आहे. आणि 857 कशाच्या मध्ये आहे. 729 च्या मध्ये आहे. 729 च्या नंतर आहे. आन्सर येणार 99. बरोबर आहे सतीश सामान. ओके ओके समजलं. आणि मी नंबर घेतले बघा इथे 912 आणि 673. याचा आन्सर बघा 243 आहे. तेव्हा डेफिनेटली शेवटचा नंबर 7 असायला पाहिजे. 912 729 च्या पुढे आहे. तेव्हा 9 आन्सर आहे ना. तेव्हा 97. क्लिअर. आणि कोणी दिलाय बघा 804357. शेवटचा नंबर 7 आहे. त्यामुळे शेवटचा नंबर 3 असणार. शेवटच्या 7 समोर 3 नंबर आहे. त्यामुळे 3 नंबर असणार आहे. आणि 658 512 आणि 729 च्या मध्ये आहे. आन्सर काय असणार समजा 83 बरोबर आहे. बुरुड समजलं तुम्हाला. कोणाला काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. एकदम एकदम सिम्पल. हे जर तुम्ही मॅन्युअली काढायला गेला कॅल्क्युलेट करून तर तुम्हाला खूप वेळ लागणार होता. पण हे परफेक्ट केव्हा होईल सांगा. तुमचे 1 to 9 मधले नंबर क्यूब परफेक्ट पाहिजे. माहीत असायला पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्ही एक ऑब्झर्व केला ना. 1 समोर 1 येतं. 4 समोर 4 येतं. 5 समोर 5 येतं. 6 समोर 6 येतं. आणि 9 समोर 9 येतं. फक्त नंबर लक्षात ठेवायचे. 2 आणि कुठला सांगा 8. 2 समोर 8 समोर 2. 3 समोर 7. 7 समोर 3. एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी काहीच लक्षात ठेवायची गरजच नाही. आणि 0 स्टेप मध्ये मी काय म्हणतो बघा. तर तुम्हाला काय करावं लागेल. काही कॅल्क्युलेशन करा. डायरेक्ट आन्सर लिहायचं आहे. क्लिअर. कुणाला काय प्रॉब्लेम आहे. चला याचं काढा पटकन. पटकन काढायचं. शेवटचा नंबर 3 आहे. त्यामुळे शेवटचा नंबर आपल्याला 7 मिळणार. 103 64 आणि 125 च्या मध्ये वरचा नंबर घ्यायचा. 4 नाही घ्यायचा. कोणीतरी 79 काढलंय 57 काढलंय. नाही वरचा नंबर घ्यायचा. ज्याच्या बिटवीन आहे ना त्याच्या वरचा नंबर घ्यायचा. इथे बघा 103 हा 64 आणि 125 च्या मध्ये आहे. त्यामुळे घेताना मी काय घेणार आहे. 4 नंबर घेणार. 5 नाही घेणार. ओके ओके. आणि मी दिलाय काय माहित नाही. मी आहे. चला पटकन काढा. पटकन.
सगळ्यांनी बरोबर दिलेत बघा, थ्री येणार, शेवटचा नंबर सेवन आहे, थ्री येणार, ट्वेल्व ला एट आणि ट्वेंटी सेवन च्या मध्ये त्यामुळे टू येणार. समजलेला हे बघा, पटकन काढा बघूया, मी काय दिलेत बघा, पटकन पटकन काढा. आता टेबल नाही आहे समोर, तरी पण तुम्हाला पटकन काढता यायला पाहिजे. जर तुम्हाला वन टू नाईन ची क्यूब माहित असेल काही प्रॉब्लेम येतात का मला. आंसर आहे ना 49. ओके ओके, आणि एक बोलू मी दिलाय तारा पटकन. आणि एक नंबर दिलाय मी, शेवटचा नंबर थ्री आहे, डेफिनेटली आपल्याला आन्सर मध्ये शेवटचा नंबर सेवन असणार. आता 196 हा कशाच्या मध्ये आहे बघा, 125 पेक्षा मोठा आहे तो, 125 पेक्षा मोठा आहे. आणि कशापेक्षा छोटा आहे तो, नाही सॉरी सॉरी हा 196 नाही सॉरी 19 कन्सिडर करायचं आपल्याला. 19 हा कशापेक्षा मोठा आहे, 8 पेक्षा मोठा आहे आणि 27 पेक्षा कमी आहे, त्यामुळे 27 येणार. बरोबर ओके ओके. आणि एक नंबर दिला होते क्लास, पहिल्यांदा तीनचा हे करायचा, तीनचा ग्रुप करायचा आणि राहिलेले नंबर एक डिजिट असेल, टू डिजिट असतील, थ्री डिजिट असतील, काही प्रॉब्लेम नाही. इथे सिक्स आहे म्हणजे शेवटी सिक्स यायला पाहिजे. आणि 438 कशाच्या मध्ये येतो सांगा, सेवन आणि एट च्या मध्ये येतो बघा. सेवन ओके, हे बहुतेक लास्ट आहे आणि घेतलं नाही मी. शेवटी टू आहे म्हणजे एट असायला पाहिजे. 194 कशाच्या मध्ये फायदे येते सोडून करा, 125 पुढे येतो, त्यामुळे काय होणार आहे, फाईन आहे. ओके ओके, तर वर्गमूळ दोन लिहा, हे तुम्हाला नंतर दाखवतो मी. आणि काय करूया, हे पण सोपं आहे. हे पहिल्यांदा बघूया, नंतर आपण हे करूया. नंबर ऑफ स्क्वेअर, एकूण चौरस किती आहे, कसं काढायचं पटकन कक्षात. अशा प्रकारची मेंटल एबिलिटी वगैरे टेस्ट असते ना, कुठली एखादी बँकेची परीक्षा असेल आणि कुठली असेल, तर येतातच येतात क्वेश्चन अशा प्रकारचे. इव्हन मेंटल एमपीएससी सारख्या परीक्षेमध्ये वगैरे सुद्धा अशा प्रकारचे क्वेश्चन असतात, स्कॉलरशिप मध्ये असतात. तर आपल्याला नंबर ऑफ स्क्वेअर काढायचे, तर एकदम इझी मॅटर कसे आहे, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम मोजायचे. नंबर ऑफ रोज किती आहे, नंबर ऑफ कॉलम टू आहे, नंबर ऑफ रोज टू आहे. मी काय करणार पुढे, वन चा स्क्वेअर प्लस टू चा स्क्वेअर करायचं. इथे नंबर ऑफ रोज, इथे स्क्वेअर आहे बघा, त्यामुळे काय असणार सांगा, रोज आणि कॉलम सेम असणार आणि आपल्याला जे आन्सर मिळणार ते त्याचा आन्सर असणार. पुढचा नंबर बघा, काय करायचं, वन टू थ्री, आणि कॉलम रोज किती आहे, थ्री, सेम आहे. स्क्वेअर मध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम काय असणार, सेम असणार आहे. आपण वन चा स्क्वेअर, टू चा स्क्वेअर प्लस थ्री चा स्क्वेअर करायचा, आपल्याला आन्सर मिळते बघा. ओके ओके, आता केव्हा केव्हा प्रॉब्लेम काय असतो सांगा, अशी असेल तर काय करायचं, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम इक्वल नाहीये तेव्हा काय करायचं. मगा सर तर पहिल्यांदा मिळणार वन टू थ्री फोर आणि वन टू, कॉलम चार आहे आणि रोज काय टू आहे. त्याच्यासाठी थोडीशी वेगळी मॅटर आहे बघा, त्याच्यासाठी मी काय करणार सांगा, एम इज इक्वल टू फोर आहे आणि रोज इक्वल टू टू आहे, म्हणजे एन इज इक्वल टू टू आणि एम इज इक्वल टू फोर मी लिहितो. नंतर काय करतो, दोघांचा पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करतो, फो इंटू टू म्हणजे एम इंटू या. नंतर काय करणार, प्लस फो मधन एक वजा करतो, टू मधन एक वजा करतो, जे आन्सर येतो त्याचं मल्टिप्लिकेशन करतो. नंतर काय करतो, फो मधन टू वजा करतो, टू मधन टू वजा करतो. पण टू मधन टू वजा केलं की आन्सर झिरो येतो, त्यामुळे त्याच्या पुढे जायची आपल्याला गरज नाही. काय मिळणार सांगा, फो इंटू टू आणि थ्री इंटू वन, त्याचं जे आन्सर येईल ते आपलं आन्सर असतं.
परत एकदा बघा, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम एम आणि एन म्हटलं मी त्याला, पहिल्यांदा काय करायचं एम इंटू एन काय ओ इंटू टू प्लस ओ मधन एक वजा करा आणि एन मधन एक वजा, म्हणजे ओ मायनस वन टू मायनस वन, त्याच्यापुढे काय करणार फोर मायनस टू टू मायनस टू, पण टू मायनस टू म्हणजे झिरो येतो, म्हणून तिसरा जे आपल्याला कन्सिडर करायची गरज नाही, आपण फक्त पहिला आणि दुसरं कन्सिडर करणार, त्याचं जे आन्सर असणार ते आन्सर आहे. क्लियर? आणि कोणते दिला दिलाय असं आहे बघा, कॉलम नंबर ऑफ कॉलम चार आहे आणि नंबर ऑफ रोज तीन आहे. ओके मी काय करतो एम इंटू फोर आहे आणि एन इज इक्वल टू थ्री आहे, पहिले तर फोर इंटू थ्री करणार, फोर मायनस वन थ्री मायनस वन, नंतर फोर मायनस टू थ्री मायनस टू, त्याच्यापुढे पण आपल्याला जावं लागेल, अजून झिरो नाही मिळाला आपल्याला, फोर मायनस थ्री थ्री मायनस थ्री, थ्री मायनस थ्री म्हणजे झिरो येतो, तर पहिलं दुसरं आणि तिसरं एवढं ऍड करायचं, आपल्याला आन्सर मिळतो नंबर ऑफ स्क्वेअर किती आहे ते आपल्याला इझिली. क्लिअर? फक्त एक लक्षात ठेवायचं, प्रत्येक वेळी वन 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 टू थ्री मायनस करत जातो आपल्याला. क्लिअर? आता त्याच्या पुढचं बघूया आपण, आता आपल्याला नंबर ऑफ रेक्टॅंगल्स बघायचे आहे, तर रेक्टॅंगल बघण्यासाठी मी काय करतो बघा, मगा सतत करतोय एकदम सिम्पल मेथड आहे, स्क्वेअर मध्ये जसं होतं तसं नाहीये, इथे रेक्टॅंगल बघायचं, मी काय करणार वन प्लस टू प्लस थ्री इक्वल टू सिक्स येतो, म्हणजे कॉलम जे आहे त्यांचं ऍडिशन केलं आणि रोचं ऍडिशन केलं आणि जे नंबर मिळतात त्याचं मल्टिप्लिकेशन कर, आपल्याला काय मिळणार रेक्टॅंगल्स मिळणार. रेक्टॅंगल आणि स्क्वेअर मध्ये फरक आहे बघा, लक्षात हे आपल्याला काय मिळणार सांगा, रेक्टॅंगल्स मिळणार. आणि एक आपण बघूया, इथे पण मी तेच करणार, ओके ओके, आणि त्यांचं मगास सारखं काय करणार आहे ऍडिशन करणार, इथे पण ऍडिशन, जे दोन्ही नंबर मिळतात त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं, जे आहे ते आन्सर. ओके तर एवढंच मी दाखवतो, नंतर मला एक सांगा ट्रिक तुम्हाला दाखवून त्या आरएमओ बद्दल तुम्हाला माहिती देऊ, कारण 11 वाजलेले आहेत, 11:10 झालेले आहेत, तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे, टेस्ट मध्ये इंटरेस्ट आहे का, तुम्हाला आरएमओ बद्दल जाणून घ्यायचं आहे सर, दोन्ही दाखवा की दोन्ही, बाबरे खूप होणार बोलणं, ते एक काहीतरी दाखवतो मी तुम्हाला, आरएमओ दाखवू काय, ट्रिक दाखवू आणि राहिलेल्या आरएमओ आरएमओ. ओके सगळ्यांचं तसं मत आहे, सगळ्यांना काय वाटतं? हो सर. ओके ओके त्याच्याबद्दल मी गोष्ट नाही बोलत आहे, मी जे बोलतोय ते भारत सरकारतर्फे 5 किंवा 6 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊ शकत होतंय, ते देशाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यालाच आपण ऑलिम्पियाड म्हणतो, पण आता बाजारात खूप ऑलिम्पियाड आलेले आहेत प्रायव्हेट मध्ये, लक्षात येईना, तर त्यांच्यापेक्षा आपण काय करणार, भारत सरकारद्वारे कुठलं घेतलं जातं, भारत सरकारद्वारे मॅथ ऑलिम्पियाड घेतलं जातं, केमिस्ट्री ऑलिम्पियाड घेतलं जातं, बायोलॉजी ऑलिम्पियाड घेतलं जातं, फिजिक्स ऑलिम्पियाड घेतलं जातं, इन्फॉर्मॅटिक्स ऑलिम्पियाड घेतलं जातं, ऍस्ट्रॉलॉजी ऑलिम्पियाड घेतलं जातं, तसं ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड घेतलं जातं, लक्षात आहे, थोडस टफ असतं, पण जेव्हा तुम्ही ह्याची तयारी करता तेव्हा सायबर सुद्धा असते ना, सायबर त्यालाच इन्फॉर्मॅटिक्स म्हणतात, त्यालाच आपण काय म्हणतो इन्फॉर्मॅटिक्स ऑलिम्पियाड म्हणतो, लक्षात आहे. आज आपण फक्त मॅथ्स बद्दल बोलणार आहोत, लक्षात आहे ना, तर मॅथ्स बद्दल बोलणार आहोत, तर त्याला आपण पहिलीची स्टेप असते, म्हणजे एक लक्षात घ्या, हे मॅथ्स ऑलिम्पियाड आहे ते परत एकदा तुमच्या शाळेमध्ये जे होतं पहिलीपासून 12वीसाठी आयएमओ नावाचं असतं ते नाही आहे, लक्षात येणार, तर भारतातनं जे काही सिलेक्ट केलं जातं भारत सरकारकडनं त्याचा संपूर्ण खर्च हा भारत सरकार करतो, आणि आम्ही अशी काय मुलं माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आलीच सध्या, आम्ही त्यांचा 20 जणांचा ग्रुप बनवतोय, त्यांना काय करतोय 5वी 6वी पासूनच त्यांची तयारी करून घ्यायची आहे,
पण ते डेफिनेटली तुमच्यामध्ये सुद्धा असे काही विद्यार्थी आहेत जे मॅथ्स मध्ये एक्सपर्ट आहेत, पण आपण काय करतो शाळेपुरती मर्यादित राहतो. अशा प्रकारचं आपल्याला काय नसतं, माहीत नसतं. मग ते आपण काय करणार, माहीतच नसेल तर त्याची तयारी दूरच राहते. आता बघा आपल्या भागामध्ये एनटीएसी बद्दल कोणाला माहितच नव्हती, आता आता साधारण माहीत व्हायला लागतं. ती टफ असते एक्झाम, पण तो जेव्हा अभ्यास करतो तेव्हा पुढच्या आपण नीट जेई साठी आपल्याला एक्झामचा सुद्धा अभ्यास होऊन जातो. आणि एक लक्षात घ्या, जर मॅथ्स ऑलिम्पियड मध्ये आपण पुढे पर्यंत गेलो तर तुम्हाला जेई म्हणजे मॅथ्स हे तुम्हाला बारावीचं मॅथ्स काहीच वाटणार नाही. अशा प्रकारची त्याची तयारी होऊन जाते. आम्ही तर प्रयत्न करायचा ठरवलं की 8वी 9वी पासून मुलांनी प्रयत्न करायचा. इव्हन आम्ही 5वी पासून काही मुलांना घेतलेल्या आहे, त्यांची तयारी काय करायची, 5वी पासूनच तयारी. मी तर असं अनुभव घेतो, 5वीतला मुलगा 7वीतला मुलगा 10वीतली उदाहरणं सोडवतोय ते हुशार आहे, पण आपण शाळेत काय राहतो सांगा, पुस्तकापुरती मर्यादित राहतो. पुस्तकापुरती आपल्याला मर्यादित नाही राहायचं, लक्षात येईल ना. आणि याचा मेन खर्च आहे तो संपूर्ण खर्च हा भारत सरकार घेतो. आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये जर चांगलं प्रावीण्य मिळालं, चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा तुम्हाला काय होतं डायरेक्टली, इव्हन तुम्हाला एक सांगायचं झालं तर एक मुलगी अशी आहे, तुम्ही त्याच्यावर जाऊन शोधा गुगलवर, माधवी जोशी जी 10वी आणि 12वीची परीक्षा दिली नाही, जी सायबर म्हणतो, सायबर म्हणण्यापेक्षा आपण त्याला इन्फोमॅटिक ऑलिम्पियड म्हणतो, त्याच्यामध्ये देशाचं 3 वेळा प्रतिनिधित्व केलं, 10वी 12वीचे तिच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे, तरी तिला MIT जे अमेरिकेतलं काय टॉप मोस्ट युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये तिला प्रवेश मिळालेला आहे, आणि ते सुद्धा स्कॉलरशिपला. कारण त्याच्यामध्ये जायचं असेल तर साधारण आपल्याकडे 30-35 लाख वर्षाला खर्च असतो, पण युनिव्हर्सिटीने तिला काय घेतले सांगा, घेतले स्कॉलरशिप दिली आणि संपूर्ण खर्च तिला करतो. पण तिने काय केलं सांगा, ते 10वी परीक्षा 12वीच्या घेण्यापेक्षा इथे लक्ष दिलं, तिने इन्फोमॅटिक्स मध्ये केलंय. तुम्ही मॅथ्स मध्ये पण करू शकता, लक्षात आहे. पण मी तुम्हाला शाळा सोडा वगैरे सांगत नाही, तसा भ्रम करून घेऊ नका. तुम्ही याची पण तयारी करा आणि शाळेची पण तयारी करा, लक्षात येईल ना. तर आपण इन्फोमॅटिक्स साठी सुद्धा तयारी करतोय, आपल्याकडे 25-30 जणांची मुलं आम्ही ग्रुप बनवलेल्या आहे, लक्षात आहे. तसं मॅथ्स मध्ये काय ते आपण जाणून घेऊया, आणि नंतर तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता ते पण तुम्ही ठरवायचं. तर इथे मी फोटो दाखवलाय ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, जवळजवळ जगातले जास्तीत जास्त देश सहभागी होत असतात. आणि आम्ही ऑब्झर्व काय करतो तर मॅक्सिमम लोक चायनीज जे असतात ते गोल्ड मेडल मिळवतात. असं का होतं त्याचं पण तुम्ही रिझन शोधून काढा. कारण त्यांच्यामध्ये एज्युकेशन सिस्टीम वेगळी आहे. आपण बनलो येतो काय बनलो, एक्झाम ओरिएंटेड बनलेला आहे. परीक्षेमध्ये मार्क्स मिळवायला पाहिजे, नॉलेज नाहीये, नॉलेज ओरिएंटेड बनायला पाहिजे. तर डेफिनेटली आपण काय करू शकतो, अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये टिकू शकतो. क्लिअर? कारण आपण बघतोय 10वीमध्ये 95-99 मार्क्स मिळत, कारण आपल्याला काय शाळेतले पुस्तकातले सगळे क्वेश्चन असतात, दुसरे विचारले तर नाही येणार. याचा अर्थ तुम्ही हुशार नाही अशातला भाग नाहीये, तुम्ही त्याची तयारी करता, लक्षात आहे. तर याच्यामध्ये काय असतं, अशा प्रकारे द मॅथमॅटिक ऑलिम्पियाड प्रोग्राम काय असतो, 5 स्टेजेस प्रोग्राम आहे, कंडक्टेड अंडर द नॅशनल बोर्ड ऑफ हायर मॅथमॅटिक्स. हे काय करतं, कंडक्ट करतं. त्याच्यातली फर्स्ट स्टेज आहे ती PRMY, पण यंदा त्यांनी PRMY कॅन्सल केलेली आहे. डायरेक्टली काय होणार आहे, तुमचं दुसरी एक एक्झाम घेतात, IMO असं काहीतरी, IMNO असं काहीतरी घेता येते. हे यंदा कोरोनामुळे त्यांनी ती कॅन्सल केली, नाही तर पहिली स्टेप असते ती PRMY, प्री रिजनल मॅथमॅटिक ऑलिम्पिया. आणि ही कोण कंडक्ट करते, तर मॅथमॅटिक टीचर्स असोसिएशन आहे इंडियामध्ये, जी मॅथमॅटिक टीचर असोसिएशन. त्याचं मी वेबसाईट पण तुम्हाला दिलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये ते काय करतात, ते कंडक्ट करतात, त्यांच्या अंडर ते कंडक्ट करतात. पहिली स्टेज. दुसरी स्टेज आहे ती आपली RMY. आणि ऑल द रिमेनिंग स्टेजेस आर ऑर्गनाइज बाय होमी बाबा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशन, त्याला आपण HBSCSE म्हणतो. त्याच्या ते काय करतात, बाकीच्या स्टेजेस आहेत त्या होमी बाबा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशन काय करतात, कंडक्ट करतात. आता पहिल्या स्टेज मध्ये काय असतं, पहिल्या स्टेजला मी तुम्हाला सांगितलं त्याला प्री रिजनल मॅथमॅटिक ऑलिम्पियाड म्हणतो. आणि हे सेंटर प्रत्येक जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी असतं, ज्या ठिकाणी चांगले विद्यार्थी मिळतात. मिनिमम काहीतरी 25 काहीतरी त्यांचं हे असतं, 25 स्टुडंट मिळाले तर तिथे एक्झाम सेंटर आपल्याला मिळू शकतो. त्याच्यामध्ये खूप स्टुडंट भेट हे करतात, भाग घेतात. त्यांच्यापैकी साधारण 900 ते 500 असं काहीतरी, 900 ते 1000 असे स्टुडंट हे काय गेले जातात, PRMO साठी निवडले जातात, स्टेज 2 साठी निवडले जातात. स्टेज 2 एक असतात, सगळ्या ठिकाणी एक्झाम सेंटर नसतात, पण काही ठिकाणी मोठमोठ्या शहरामध्ये त्याची काय असतात, एक्झाम सेंटर असतात. त्याच्यानंतर काय करतो, त्याच्यामध्ये जे सिलेक्ट होतात त्याच्यातले 950 स्टुडंट संपूर्ण म्हणजे राज्यातले असणारे, वेगवेगळ्या राज्यातनं मिळून 950 स्टुडंट हे INMO साठी निवडले जातात. INMO इंडियन नॅशनल मॅथमॅटिक ऑलिम्पिक. आणि प्रत्येक वेळी लक्षात घ्या,
ही सोपी असते पहिली, त्याच्यापेक्षा थोडीशी रिजनल मॅथमॅटिक कठीण असते, त्याच्यापेक्षा इंडियन नॅशनल मॅथमॅटिक कठीण असते. आणि याच्यामधले जे 35 स्टुडंट निवडले जातात त्यांना ट्रेनिंग कॅम्प असतो, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट घेतले जातात आणि त्याच्यानंतर त्यांच्या त्याच्यामधनं 6 विद्यार्थी निवडले जातात. प्री डिपार्चर कॅम्प मध्ये निवडले जातात. इथे आपल्याला 35 स्टुडंट असतात, त्याच्यामध्ये 5 स्टुडंट काय केले जातात, 5 ते 6 स्टुडंट निवडले जातात आणि ते आपल्या देशाचं काय ऑलिम्पियाड मध्ये इंटरेस्ट असेल सेम आहे, स्टेजेस काय असणार सेम असणार आहे, फक्त तुम्हाला तिथे फिजिक्सचा पेपर असणार. बायोलॉजी मध्ये इंटरेस्ट आहे तर बायोलॉजीचा घ्या, केमिस्ट्री घ्या, लक्षात आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑलिम्पियाड आहे आणि त्याच्यामध्ये अशाच प्रकारे निवड ही केली आहे. पुढे काय असतं बघा, नंतर आपल्याला इंटरनॅशनल ऑलिम्पियाड मध्ये भाग घेण्यासाठी आपल्या बरोबर मेंटर असतात 5 ते 4 टीचर्स किंवा मेंटर असतात जे आपल्या बरोबर असतात. 5 ते 6 जणांचा ग्रुप आपला तिथे येतो. पहिला जो पहिली जी एक्झाम असते तिथे तुम्हाला एमसीक्यू वगैरे असं काय नसतं, तुम्ही जे आन्सर लिहायचं आहे ते 1-2 डिजिट मध्ये लिहायचं असतं. आन्सर तुम्हाला दिलेले नसतात एमसीक्यू टाइप, तुम्ही शोधून काढायचं आणि त्याच्यातलं 1 डिजिट मध्ये किंवा 2 डिजिट मध्ये त्याचा आन्सर असणार आहे. दुसऱ्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह असतात, तिसऱ्यामध्ये पण डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असतात आणि नंतर काय असतात वेगवेगळ्या प्रकारचे स्टेप 4 मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला दिले जातात. त्याच्यानंतर आपले 6 जण विद्यार्थ्यांची निवड केली आहे. अशा प्रकारे हे असतं. एक जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला दिलेलं आहे बघा. तर पहिली जी पीआरएम असतं त्याच्यामध्ये 30 क्वेश्चन असतात, 2.5 तास तुम्हाला वेळ दिलेला असतो आणि त्यांचा आन्सर 1-2 डिजिट मध्ये तुम्हाला लिहायचं असतं. दुसऱ्या स्टेज मध्ये पण डिटेल दिलेलं आहे बघा. 3 तासाचा हे असतो, पेपर असतो, त्याच्यामध्ये फक्त 7 प्रॉब्लेम दिलेले असतात पण ते डिटेल मध्ये तुम्हाला काय करायचे असतात, सोडवायचे असतात. स्टेज टी मध्ये आरएमए मध्ये मी तुम्हाला सांगितलं बघा, 900 विद्यार्थी घेतले जातात चौथ स्टेज साठी आयएनएमओ साठी आणि त्याच्यातले नंतर आपल्याला 35 विद्यार्थी ते काय करतात, सिलेक्ट करतात कशासाठी, स्टेज 4 साठी. त्याच्यामधनं नंतर टेस्ट वगैरे घेऊन आपल्या 5 विद्यार्थी सिलेक्ट केले जातात. त्यांना कॅम्प मध्ये कॅम्प असतं, त्यांचं त्याला वेगवेगळ्या प्रकारचं काय 8 to 10 days काय असतं, पिरियड टू डिपार्चर हे कॅम्प असतं, ट्रेनिंग दिलं जातं वेगवेगळ्या प्रकारचं आणि नंतर ते लास्ट याला टेस्ट दिला काय जातात, समजा ऑलिम्पिक प्रोग्रामला काय करतात, पार्टिसिपेट करतात, देशाचं प्रतिनिधित्व करतात. आमची अशी इच्छा आहे की आपल्या भागात सुद्धा प्रत्येक गावामध्ये भागात आणण्यापेक्षा आता बघा या वेबिनारला वेगवेगळ्या महाराष्ट्रातलं नंदुरबार अकोला इकडची पण मुलं हे झालेले आहे. पण मला आवडेल की तुमच्यापैकी कोणीतरी देशाचं काय करावं, प्रतिनिधित्व करा. आपल्यामध्ये सुद्धा तुमच्यामध्ये सुद्धा टॅलेंट आहे, फक्त माहीत नसल्यामुळे आपण काय करतो पाठीमागे बघतो. तर तुम्ही सुद्धा याच्यामध्ये, मी तुम्हाला वेबसाईटचं नाव पण देतो 2 मिनिट. तर त्याच्यामध्ये कोण कोण बसू शकतात, तर तुम्ही 8वीत असताना बसू शकता, 9वीत असताना, 10वी 11वी 12वी हे तुम्ही काय करू शकता, ते 8वी पासून तुम्ही करू शकता. 8वी मध्ये तुम्हाला थोडा अनुभव घेण्यासाठी बसायचं, 9वी मध्ये परत तयार करायचं, 10वी मध्ये करायचं. त्यामुळे काय होणार सांगा, मॅथ्स मध्ये आपलं काय होणार आहे, चांगल्या प्रकारे अभ्यास पण होणार आहे आणि 11वी 12वी आपलं सोपं जाणार. त्यामुळे याच्यासाठी तुम्ही ट्राय करायला हरकत नाही. या वर्षाची ऑलरेडी झालेली आहे, 5 डिसेंबर काहीतरी लास्ट डेट होती आणि पुढच्या वर्षी तुम्ही नक्की त्याच्यासाठी काय करू शकता, करू शकता. आपली कंडिशन आहे फॉर द कॅन्डिडेट मस्ट बी इंडियन सिटीजन, भारतीय नागरिक वगैरे असायला हवं. त्याच्यासाठी जर तुम्हाला डिटेल्स माहिती पाहिजे तर इथे मी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे. त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन डिटेल्स माहिती काय करू शकता, घेऊ शकता. मी ते धोक्यात गेलं कारण आपल्याला खूप वेळ झालाय बघा, 11-20 झालेला आहे आणि बहुतेक जण बहुतेक न्यू इयरचं सेलिब्रेशन करण्यासाठी इच्छुक असते का नाही, बरोबर ना. आता कोणाला काय विचारायचं, विचारायच्या एकदम थोडक्यात माहिती दिली मी तुम्हाला. तुम्ही वेबसाईट वर सगळं काय करू शकता हे बघू शकता. सर स्टेज 1 मिनिमम कोणत्या स्टँडर्ड साठी आहे, काय ते स्टेज 1 कोणत्या स्टँडर्ड साठी आहे मिनिमम. स्टेज 1 मध्ये 8वी 9वी 10वी 11वी 12वी एक लक्षात घ्या, देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जे विद्यार्थी जातात ना ते सगळे 12वीचेच असतात, 11वीचे असतात असं काय नाहीये. त्याच्यामध्ये एक कोणतरी 8वीचा असतो, 9वीचा असतो, 10वीचा पण असू शकतो आणि सगळ्यांना पेपर असतात ते जवळजवळ सेम असतात, क्लिअर. त्यामुळे असं नाही म्हणू शकत की बाबा 8वी म्हणजे कमी, त्याला वेगळे क्वेश्चन असणार असं काय नाहीये. फायनलला इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड असतं याच्या फायनलला, पण याच्यामध्ये आरएमओ साठी म्हणजे 8वी साठी वेगळे, 9वी साठी वेगळे वगैरे असतात. ओके ओके
आणि कुणाला काय विचारायचंय? हॅलो हॅलो कुणाला काय विचारायचंय का? इन्फिनिटी कोर्स कोण आहे, काय विचारायचंय? नाही सर, कोणालाच काय विचारायचं नाहीये. तुम्ही बघा या वेबसाईटला भेट द्या, मी ते लिहिलंय बघा. सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन वगैरे असलं त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, आरएमओ म्हणून घाला. ओके 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 सर. ओके तन्मय काटणकर काटणकर डेफिनेटली आपण घेऊया परत एकदा चान्स मिळाला तर. आज आम्ही विचार कशाला केला, काय घेतात तर बहुतेक जण घरीच असतात त्यामुळे रात्रीचा आपण उशिरापर्यंत घेऊ शकतो म्हणून आज ठेवलेला मी. ओके तुमची तुम्ही माझा नंबर घेऊन ठेवा. आपलं एक बघा एक टेलिग्राम ग्रुप आहे बघा, त्याच्यावर तुम्ही जॉईन व्हा. म्हणजे अशा प्रकारचे आमचे गेल्या वेळी आम्ही काय केलं, एक टिंकर कॅडवर दिलेला, एक वेटलँड वर आपल्या विद्यार्थ्यांनी दिलेला, चांगल्या प्रकारचे ते काय करतात, इव्हन रोबोटिक्स मध्ये तुम्ही इंटरेस्ट घेऊ शकता. फ्युचर मध्ये काय बघा, डेटा सायन्स म्हणा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा, अशा प्रकारच्या किंवा मशीन लर्निंग आयओटी याला खूप डिमांड येते. आम्ही बघा लहान मुलं आमच्याकडे पायथॉन प्रोग्रामिंग पण शिकताय. चौथीतली मुलगी मगाशी जे सगळं करत होते बघा, इंट्रोड्यूस करून दिले स्वरा म्हणून, ती पायथॉन मध्ये बऱ्यापैकी चेंज झालेली आहे. तुम्हाला काय शिकायचंय, जे भविष्यामध्ये उपयोगी आहे ते शिकायचंय. लक्षात आहे, तुम्ही माझा नंबर पण लिहून घ्या बघा. दोन आपले क्लब आहे, ज्ञानाश्रम स्कूल आहे, युवेका सायन्स क्लब आहे, त्याच्यातर्फे वेगवेगळे ऍक्टिव्हिटी होतात. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले विद्यार्थी सामील झालेले आहेत, इव्हन गोव्यातले विद्यार्थी आहेत. ज्याच्यामध्ये आम्ही काय बळ देतो, परीक्षेपेक्षा तुम्ही नॉलेजला महत्व द्या. नॉलेज जर तुम्हाला मिळालं तर डेफिनेटली काय मिळणार आहे, परीक्षेमध्ये मार्क्स तुम्हाला मिळतातच मिळतात. ओके ओके आणि कुणाला विचारायचं असेल तर आपण थांबूया.